ಅನುದಿನಾ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ ಯೆಸ್ ಸರ್ ಯೆಸ್ ಟೀಚರ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮ್ಯಾಮ್ सर्वांना नमस्कार। शिक्षण खाते कर्नाटक सरकार तसेच डीडी चंदन वाहिनी बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या कर्नाटकातील मराठी माध्यमाच्या 8वी वर्गाच्या विद्यार्थ्यांचं या व्हिडिओ पाठामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। मी श्री एस एन जोशी, बीके मॉडेल हायस्कूल, बेळगाव। या ठिकाणी गेले 28 वर्ष विज्ञान शिक्षक म्हणून कार्य करीत आहे। आज मी या ठिकाणी आपणाला सूक्ष्मजीव मित्र आणि शत्रू विज्ञान भाग एक या पुस्तकातील प्रकरण दुसरे या पाठावर मी अभ्यास घेणार आहे। तर विद्यार्थ्यांनो, आपण या व्हिडिओ पाठामध्ये कोणकोणत्या मुख्य मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत ते प्रथम बघूया। सूक्ष्मजीव, सूक्ष्मजीवांचे प्रकार, सूक्ष्मजीवशास्त्र, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांची नावे, पाच सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि सूक्ष्मजीवांचे उपयोग या मुख्य मुद्द्यावर आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। पुढे सुरुवातीला आपण सूक्ष्म जंतु किंवा सूक्ष्म जीव किंवा इंग्रजी मध्ये मायक्रोज म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, जे सजीव आपणास उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाहीत, ज्यांचा आकार लहान असतो, अशा सजीवांना सूक्ष्म जंतु किंवा सूक्ष्म जीव असे म्हणतात। आता अशा या सूक्ष्म जंतूची नावे आपण आता पाहावयाची आहेत। तर सुरुवातीला सर्वात प्रथम विषाणू, याला इंग्रजीमध्ये व्हायरस असे म्हणतात। त्यानंतर जीवाणू, याला इंग्रजीमध्ये बॅक्टेरिया असे म्हणतात। पुढे आदिजीवी, याला इंग्रजीमध्ये प्रोटोझोआ असे म्हणतात। बुरशी, याला इंग्रजीमध्ये फंगाय असे म्हणतात। शेवाळ, याला इंग्रजीमध्ये अल्गे असे म्हणतात। असे एकूण हे पाच सूक्ष्म जीव आहेत। या प्रत्येकांचा अभ्यास आपण या व्हिडिओ पाठामध्ये विद्यार्थ्यांनो करावयाचा आहे। तर आता तुमच्या समोर एक वेगवेगळ्या आकृती येत आहेत। तर पहिली आकृती आहे ती विषाणूची आहे, दुसरी जी आकृती आहे ती जीवाणूची आहे, तिसरी जी आकृती आहे ती आदिजीवीची आहे, चौथी जी आकृती आहे ती कवकाची आहे, पाचवी जी आकृती आहे ती शेवाळाची आहे। असे या ठिकाणी पाच सूक्ष्म जीवांच्या आकृत्या तुम्ही या ठिकाणी पाहिलेल्या आहात। आता आपण सूक्ष्म जीवशास्त्र याचाही अभ्यास करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म जीवशास्त्र ही एक जीवशास्त्राची शाखा आहे की ज्यामध्ये फक्त सूक्ष्म जीवांचा अभ्यास केला जातो। जे काय पाच महत्त्वाचे सूक्ष्मजीव आहेत, या सूक्ष्मजीवांचा अभ्यास या सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये केला जातो। याला इंग्रजीमध्ये मायक्रोबायोलॉजी असेही म्हणतात। तर आता आपल्यासमोर जी काय शास्त्रज्ञांचे फोटो येत आहेत, हे सगळे प्रसिद्ध सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत, ज्याच्यामध्ये एडवर्ड जेन्नर, लुई पाश्चर, लिवेन हॉक, अलेक्झांडर फ्लेमिंग
असे ही यांची नावे आहेत। तर आता आपण सूक्ष्म जीवाचा पितामह असे कोणाला म्हणतात ते सुद्धा पाहावयाचं आहे। इथं तुमच्या समोर एक प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञाचा फोटो आहे ज्याचं नाव आहे अँटोनी व्हॅन लिवेनहॉफ, ज्याला सूक्ष्म जीवशास्त्राचा पिता जनक किंवा पितामह असे म्हणतात। आता या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यंत्र बघा, जर आपणाला विषाणू पाहावयाचे असतील तर त्यासाठी साधं सूक्ष्मदर्शक यंत्र चालत नाही, तर आपण यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यंत्र वापरलं पाहिजे। आणि त्याचं चित्र तुमच्या समोर इथं मी आता दाखवत आहे। सुरुवातीला जे पाच सूक्ष्म जीव आहेत त्याच्यामधील विषाणू किंवा व्हायरस याचा अभ्यास करावयाचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, विषाणू हे सर्वात लहान सूक्ष्म जीव आहेत, यांचा आकार मायक्रॉन मध्ये मोजतात। जसं आपण लांबी सेंटीमीटर मीटर किलोमीटर मध्ये मोजतो तसे विषाणूचा आकार मायक्रॉन या एककात मोजतात। तुमच्या समोर मी एक विषाणूची आकृती दाखवत आहे, ही विषाणूची रचना कशी असते त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा या विषाणूमुळे मानवामध्ये प्राण्यामध्ये आणि वनस्पतीमध्ये होणारे जे काय रोग आहेत ते महाभयानक रोग आहेत। उदाहरणार्थ आपणाला माहितच आहे एड्स, पोलिओ, पांढरी कावीळ, तसेच कोविड-19 हे विषाणूमुळे होणारे काही महत्त्वाचे रोग आहेत। पुढे विषाणूंना स्वतंत्र अस्तित्व असत नाही, हे विषाणू फक्त सजीवांच्या शरीरातच वाढतात, त्या ठिकाणीच जगतात, यांना स्वतंत्र असे अस्तित्व असत नाही। आता आपण पुढील आकृती पाहत आहोत, या ठिकाणी बॅक्टेरियोफेज नावाची एक आकृती आहे। बघा जे विषाणू जीवाणूवर वाढतात त्यांना बॅक्टेरियोफेज असे म्हणतात। त्याची आकृती आपल्या समोर मी या ठिकाणी दाखवित आहे। आता आणखीन एक या ठिकाणी आकृती आहे TMV विषाणू, इंग्रजीमध्ये याला टोबॅको मोझाईक व्हायरस असेही म्हणतात। काही विषाणू तंबाखू या वनस्पतीवरती वाढतात, त्याचं चित्र पण त्या ठिकाणी आहे, त्याला टोबॅको मोझाईक व्हायरस असे म्हणतात। आता आपण यानंतर दुसऱ्या सूक्ष्म जीवाचा अभ्यास करणार आहोत, त्याचं नाव आहे जीवाणू, याला इंग्रजीमध्ये बॅक्टेरिया असेही म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, या जीवाणूचा आकार विषाणूपेक्षा मोठा असतो। जीवाणू हे एक पेशी आहेत, म्हणजे यांचं शरीर एकाच पेशीने बनलेले असते, हे पृथ्वीवर सर्वत्र आढळतात, यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे। तसेच हे एक एक किंवा गटागटामध्ये राहतात। जीवाणूंचे आकार वेगवेगळे आहेत, चित्रामध्ये आपण पाहू शकता गोलाकार आकारचे जीवाणू, दंडगोलाकृती गोलाकृती आकाराचे जीवाणू, गुंडाळी आकाराचे जीवाणू, व्हायब्रियो आकाराचे जीवाणू, असे हे जीवाणूंचे वेगवेगळे आकार आहेत। अशा या जीवाणूमुळे सुद्धा प्राणी
वनस्पती, मानवामध्ये अनेक रोग होतात, त्यातील काही मुख्य रोगांची नावे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। यामध्ये महारोग, कॉलरा, क्षयरोग, प्लेग हे काही जीवाणूमुळे होणारे रोग आहेत। आता आपण पुढच्या प्रकारामध्ये, सूक्ष्मजीवाच्या प्रकारामध्ये आदिजीवी, याला इंग्रजीमध्ये प्रोटोझोआ असेही म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, हे आदिजीवी पृथ्वीवर सर्वात प्रथम जन्मास आलेले सजीव आहे। हे सुद्धा एक पेशी आहेत। हे आकाराने विषाणू जीवाणू पेक्षा मोठे असतात। अशा या आदिजीवमुळे मानवामध्ये आणि प्राण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात। आता तुमच्या समोर तिथे आदिजीवींची आकृती आहे, चित्र आहेत, पहा। सर्वात प्रथम अमीबा या आदिजीवीची आकृती आहे, त्यानंतर युग्लिना या आदिजीवीची आकृती आहे, पॅरामेशियम त्याची पण आकृती आहे, आणि ट्रिपॅनोसोमा। अशा या मी चार आदिजीवींच्या आकृत्या किंवा चित्र तुमच्या समोर दाखवित आहे। तर बघा, या अमीबा हा एक पेशीय आदिजीवी आहे। गढूळ पाण्यामध्ये हा आढळतो। तर याच्यामध्ये एकच पेशी केंद्र असते आणि त्याच्या सर्व जीवनक्रिया ह्या एकाच पेशीने होतात। अमीबामुळे एक मानवामध्ये महत्त्वाचा रोग होतो, त्याचं नाव आहे अमांश किंवा हगवण, एंट अमीबा हिस्टोलिटिका नावाच्या आदिजीवीमुळे हा अमांश नावाचा रोग होतो। त्यानंतर पुढची आकृती आहे युग्लिना। विद्यार्थी मित्रांनो, युग्लिना हा असा एक या पृथ्वीवर आढळणारा सजीव आहे की ज्याचा समावेश प्राणी आणि वनस्पती गटामध्ये होतो। कारण युग्लिना हालचाल पण करतो, तसेच स्वतःचे अन्न स्वतः तयार करतो। हे पहा, हालचाल केल्यामुळे तो प्राणी आहे, तसेच त्याच्यामध्ये हरित द्रव्य असल्यामुळे तो स्वतःचे अन्न स्वतः तयार करतो, त्यामुळे तो वनस्पती गटामध्ये सुद्धा त्याचा समावेश होतो। या पृथ्वीवर युग्लिना हा एकच असा प्राणी आहे की ज्याचा समावेश प्राणी आणि वनस्पती गटामध्ये होतो। त्यानंतर पुढील आकृती आहे पॅरामेशियम। याचा आकार सिरफल सेप्ड, आपण जे हवाई चप्पल असतात ना, त्या प्रकारे याचा आकार आहे। सर्वांनी ते आकृती येथे पाहू शकता। त्यानंतर पुढील आकृती आहे किंवा चित्र आहे ट्रिपॅनोसोमा, हा सुद्धा एक आदिजीवी आहे। अशा या ट्रिपॅनोसोमामुळे मानवामध्ये झोपेचा आजार
नावाचा रोग होतो की ज्यामुळे ती व्यक्ती सतत झोपू लागते, हा झोपेचा आजार। इथं तुम्हाला या आधी जे म्हणजे होणारे आणखीन काही एक रोग दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये आहे मलेरिया। मलेरिया किंवा याला मराठीमध्ये हिवताप म्हणतात। हा हिवताप किंवा मलेरिया सुद्धा आदिजीवीमुळे होणारा रोग आहे। प्लाझ्मोडियम विवॅक्स नावाचा एक आदिजीवी आहे ज्याच्यामुळे मलेरिया नावाचा किंवा हिवताप नावाचा रोग होतो। बघा, या रोगाची लक्षणे सुद्धा फार भयानक आहेत। थंडी वाजून ठराविक वेळेत ताप येणे ह्या रोगाची मुख्य लक्षणे आहेत। आणि या मलेरिया रोगावर लवकर याचं निदान केला नाही तर हे जीवावर सुद्धा बेतू शकते। तर तुम्ही मलेरियाविषयी भरपूर ऐकला असाल, असा हा मलेरिया रोग प्लाझ्मोडियम विवॅक्स नावाच्या आदिजीवीमुळे होतो। विद्यार्थी मित्रांनो, आदिजीवीमुळे होणारे असे अनेक रोग आहेत, त्याच्यामध्ये आणखीन एक आहे काळा आजार म्हणून आहे, काळा आजार। तर आपण आदिजीवी, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्यामुळे होणारे रोग, काही आदिजीवींची नावे, त्यांच्या आता आपण पुढे सूक्ष्म जीवाचा चौथा प्रकार ज्याला बुरशी किंवा कवक, इंग्रजीमध्ये फंगाय असेही म्हणतात। बुरशी ही सूक्ष्म वनस्पती आहे, याच्यामध्ये हरित द्रव्य असत नाही, बुरशीला कवक असेही म्हणतात। याचा रंग पांढरा असतो आणि या पृथ्वीवर आपणाला या बुरशीच्या किंवा कवकाच्या दोन जाती मिळतात, एक विषारी, दुसरा आहे बिनविषारी। म्हणजे बिनविषारी कवकाची जात आणि विषारी कवकाची जात या पृथ्वीवरती आपणास पाहावयास मिळतात। पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिंतीच्या कडेला, छपरावर, छत्रीच्या आकाराचं पांढरं जी वनस्पती जी उगवते ती बुरशीच असते, परंतु ती आपण त्याला हात लावू नये कारण ती विषारी असते, त्याला आपण भूछत्र असेही म्हणतो। आता आपल्यासमोर बुरशीच्या किंवा कवकाच्या काही आकृत्या, काही चित्रे आहेत, ते तुम्ही पाहू शकता। त्याच्यामध्ये ईस्ट, इंग्रजीमध्ये त्याला ईस्ट म्हणतात, मराठीमध्ये याला कण्व असे म्हणतात किंवा किण्व, सॉरी किण्व असे म्हणतात। पेनिसिलियन तिथे तुम्ही त्याचंही चित्र पाहू शकता आणि भूछत्र, असे तीन मी कवकांची चित्रे तुमच्या समोर दाखवत आहे। आता यांच्याविषयी थोडक्यात आपण अभ्यास करायचा आहे। ईस्ट ही एक कवकाची जात आहे। ईस्ट हे कवक आपणाला फार उपयोगी पडते, आंबिवण्याच्या क्रिया करण्यासाठी ईस्टचा फार मोठ्या प्रमाणात बेकरी उद्योगधंद्यामध्ये वापर करतात। ईस्टमुळे आंबिवण्याची क्रिया होते, दोशाचं पीठ आंबिवण्यासाठी, जिलेबीचं पीठ आंबिवण्यासाठी, तसेच बेकरी उद्योगामध्ये या ईस्ट या कवकाचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करतात। त्यानंतर पुढील आकृती आहे पेनिसिलियम।
पेनिसिलियम हे सुद्धा एक कवक आहे। पेनिसिलियम नोटाटम नावाच्या कवकामुळे पेनिसिलिन हे प्रतिजैविक तयार करण्यात आलेलं आहे। अशा या पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग याने लावलेला आहे। तर हे एक प्रतिजैविक आहे पेनिसिलियम, की ज्यामुळे हे इंजेक्शन द्वारे दिले जाते शरीरामध्ये, की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढते। अशा कवकाच्या अनेक जाती आहेत की ज्यांच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिजैविके तयार करतात, त्यातलं मी तुम्हाला एकच सांगितलं आहे पेनिसिलियम म्हणून। त्यानंतर भूछत्र किंवा याला आपण अगॅरिकस असेही म्हणू शकतो, अगॅरिकस। बघा, ह्या भूछत्राच्या सुद्धा दोन जाती आहेत, विषारी आणि बिनविषारी। जे पावसाळ्यामध्ये सर्वत्र जे काय कुठेही उगवते ते विषारी भूछत्र असते, ते आपण खाऊ नये, त्याचं आपण सेवन करू नये। तर शेतकरी लोक या भूछत्राच्या जातीचा शेतामध्ये त्याची लागवड करतात आणि त्याचा उपयोग आपण अन्न म्हणून करतो, ज्याला आपण मशरूम असे म्हणतो, मशरूम फूड। हां, ते आपण खाल्लं तर काही समस्या येत नाही। आता यानंतर आपण अभ्यास करायचा आहे कवकामुळे होणारे रोग। कवकामुळे होणाऱ्या रोगांना इंग्रजीमध्ये मायकोसिस असे म्हणतात। कवकामुळे प्राणी, वनस्पती, मानव यांच्यामध्ये सुद्धा अनेक रोग होतात। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे त्वचेचे रोग, दॅट इज कॉल्ड ॲज स्किन डिसीज। जास्तीत जास्त त्वचेचे रोग हे कवकामुळे होतात। तर आपण ह्या कवकामुळे होणाऱ्या त्वचेच्या रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण रोज व्यवस्थित आंघोळ केली पाहिजे। आंघोळ केल्यानंतर आपलं शरीर व्यवस्थित पुसून घेतलं पाहिजे। जर विशेषाच्या भागामध्ये ओलसरपणा राहिला तर त्या ठिकाणी कवकाचा प्रादुर्भाव होऊन त्या ठिकाणी खाज सुटू शकते आणि तो भाग पांढरा होऊ शकतो। यासाठी आपण खबरदारी घेतली पाहिजे की आंघोळ केल्यानंतर आपलं शरीर व्यवस्थित पुसून घेतलं पाहिजे। ओलसरपणा राहिला तर त्या ठिकाणी कवकाचा प्रादुर्भाव होऊ शकतो। तर अशा या कवक रोगावर उपचार करण्यासाठी अनेक त्वचा मलमे डॉक्टर तुम्हाला लिहून देतात। कॅडिओसिस म्हणून एक रोग आहे जो सुद्धा कवकामुळेच होतो। त्वचेला संबंधित जास्तीत जास्त रोग त्वचेला संबंधित कवकामुळे होणारे आहेत। परत वनस्पतीमध्ये सुद्धा कवकामुळे अनेक रोग होतात आणि त्या वनस्पती आपणाला जाळल्यासारख्या दिसतात। त्याला कारण आहे त्या वनस्पतीवर कवकाचा प्रादुर्भाव झालेला असतो।
तर विद्यार्थी मित्रांनो, कवक ही एक अशी वनस्पती आहे की ज्याच्यामध्ये हरितद्रव्य नाही आहे, तरी सुद्धा त्याचा समावेश वनस्पती गटामध्ये केलेला आहे। तर आपण या ठिकाणी कवकाबद्दल जास्तीत जास्त माहिती समजावून घेतलेले आहोत। आता पुढे आपण अभ्यास करायचा आहे शेवाळ। ही सुद्धा एक सूक्ष्म वनस्पती आहे। या शेवाळाला इंग्रजीमध्ये अल्गे असे म्हणतात। तर या शेवाळामध्ये हरित द्रव्य असते। तसेच शेवाळ सर्वत्र आढळते। पुढे लहान मोठे प्राणी अशा या शेवाळाचा उपयोग अन्न म्हणून करतात। तसेच विद्यार्थी मित्रांनो, शेवाळाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत। तुमच्या समोर मी तर शेवाळाच्या तीन आकृत्या दाखवत आहेत, ज्याच्यामध्ये स्पायरोगायरा, सर्गॅसम आणि नीलहरित शेवाळ अशा या शेवाळाच्या तीन आकृत्या किंवा चित्रे तुमच्या समोर मी दाखवित आहे। तुम्ही ह्या सर्वत्र पाहिल्या पण असतील। तर असे हे शेवाळ सूक्ष्मजीवाचा हा पाचवा प्रकार। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या व्हिडिओ पाठामध्ये सूक्ष्मजीव म्हणजे काय, सूक्ष्मजीवांचे प्रकार, तसेच सूक्ष्मजीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्राचा पितामह, त्यानंतर विषाणू, जीवाणू, आदिजीवी, कवक, शेवाळ या सर्वांचा अभ्यास व्यवस्थितपणे केलेला आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी गृहपाठ देत आहे। सर्वांनी ती प्रश्न लिहून घ्यायची आहेत आणि याची उत्तरे आपण लिहावयाची आहेत। पहिला प्रश्न आहे, सूक्ष्म जंतू म्हणजे काय? लिहून घ्या व्यवस्थित, सूक्ष्म जंतू म्हणजे काय। दुसरा प्रश्न आहे, सूक्ष्म जंतूचे प्रकार लिहा। तिसरा प्रश्न आहे, सूक्ष्म जीवशास्त्राचा पितामह कोण? चौथा प्रश्न आहे, त्वचेचे रोग कोणत्या सूक्ष्म जीवामुळे होतात? पाचवा प्रश्न आहे, पेनिसिलिन या प्रतिजैवकाचा शोध कोणत्या वैज्ञानिकांनी लावला? पुढील प्रश्न आहे, तीन शेवाळांची नावे लिहा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी गृहपाठ दिलेला आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहावयाची आहेत। तर या ठिकाणी मी विज्ञान भाग एक मधील सूक्ष्म जीव, शत्रू आणि मित्र या प्रकरणातील पहिल्या व्हिडिओ पाठाला या ठिकाणी संपवित आहे। पुढील भेट आपली पुढील व्हिडिओ पाठामध्ये होईल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो।